नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। हिंदू धर्मानुसार मनुष्याच्या जीवनात 16 संस्कार महत्त्वाचे असतात। जन्मापासून ते अंत्येष्टी असे हे संस्कार असतात। अन्नप्राशन संस्कार हा महत्त्वाचा संस्कार आहे आणि हा 7वा संस्कार आहे। हे सगळे संस्कार आपण मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो। वेळेस अन्न आणि विविध पक्वान्नांचा परिचय करून दिला जातो। बाळाला छान आंघोळ केली जात आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अंगाला हळद आणि बेसन लावलेलं आहे आणि सगळे जण छान साध्या संगीत बाळाची आंघोळ करत आहेत। सुरुवातीचे 4 महिने केवळ आईचं दूधच बाळाला दिलं जातं। साधारण 4 महिन्याच्या नंतर बाळाला वरचं भरवायला सुरुवात केली जाते। ची छान तयारी केलेली आहे। बाळाला छान कपडे घातलेले आहेत आणि बाळाला तीट लावलेली आहे आणि चांदीचे दागिने बाळाला चढवलेले आहेत। अन्नप्राशनासाठी अशी जय्यत तयारी झालेली आहे। तळणाचे सर्व पदार्थ ठेवलेले आहेत। घरचे तयार केलेले वाळवणाचे पदार्थ तळून झालेले आहेत। भोई लोकांकडे मिळणारे पोहे फुटाणे आदी ठेवलेले आहेत। सर्व प्रकारचे फळं सुद्धा आणलेले आहेत। सर्व प्रकारच्या मिठाया इथे ठेवण्यात आलेले आहेत। सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स इथे ठेवण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम बाळाला औक्षण केलं जातं। आई औक्षण करते आणि बाकीच्या जवळचे नातलग बायका सुद्धा औक्षण करतात। डोरेमॉनचा सुंदरसा केक आणलेला आहे आणि तो पण कापला जात आहे। सर्वप्रथम मामा पहिला घास भरवतो आहे। सर्वप्रथम दूध भात साखर बाळाला भरवले जाते। तांदळाची खीर चांदीच्या पात्रामध्ये ठेवलेली असते। त्यामध्ये मध तूप घालतात, तुळसपत्र ठेवतात आणि गंगाजल सुद्धा घातलं जातं। तूप मध घालताना समप्रमाणात घालू नये। एरवी बाळासाठी वरणाचे पाणी, वरण भात, तूप रोजच खायला द्यायचे।
यामुळे बाळाला परिपूर्ण पोषण होऊन शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो। बाळाला पहिला घास भरवताना एक श्लोक म्हटला जातो, शिवो ते स्थाम व्रीही यवाव बलासावदौ मधो एतौ यक्ष्मां विबाधेते एतौ मुंचतो अहम। म्हणजेच हे बालक, जव व तांदूळ तुझ्यासाठी बलदायक व पुष्टिकारक हो, कारण ह्या दोन्ही गोष्टी यक्ष्मा नाशक आहे व देव अन्न असल्यामुळे पापनाशक सुद्धा आहे। मुलासमोर माती, सोन्याचे दागिने, पेन, पुस्तके आणि जेवण आदी ठेवलं जातं आणि मुलाला सोडून देतात आणि एका वस्तूला हात लावायला सांगितलं जातं। ज्या वस्तूला मुलगा हात लावेल त्यानुसार भविष्य वर्तवतात, हा एक संकेत मानला जातो। मुलाने जर का सोने उचलले तर मुलगा धनवान असतो, पेन उचलला तर मुलगा बुद्धिमान होतो, पुस्तक उचलले तर मुलगा ज्ञानी होतो आणि जर माती उचलली तर मुलाजवळ जमीन संपत्ती मुबलक प्रमाणात असते आणि जर खाण्याचे पदार्थ उचलले तर मुलगा सहानुभूतीपूर्ण असा दानशूर होतो। अन्नप्राशनात मलाशयात अपि शुद्ध येते, म्हणजेच अन्नप्राशनाने मलाशय वगैरे सुद्धा शुद्ध होते असे आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहे। करा मंडळी आणि शेअरसुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा, त्यामुळे माझे पुढचे व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल। पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय। थोड़ा 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 थोड़ा।